मी बालाजी जबडे, विषय सहाय्यक गणित, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था हिंगोली। द्वितीय शैक्षणिक सत्रामध्ये आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत। प्रथम सत्रामध्ये आपण अध्ययनस्तर निश्चिती टप्पा एक पूर्ण केलेलाच आहे आणि त्याचे चांगले परिणाम सुद्धा आपण अनुभवलेत आणि याच अनुषंगाने आता आपण अध्ययनस्तर निश्चिती टप्पा 2 सुरुवात करतोय। गणित विभागाच्या वतीने जो प्रश्नसंच आपल्याला पुरवला जातोय त्याच्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण बाबी मी आज आपल्याशी शेअर करू इच्छितो। पहा, एक नियम म्हणून नव्हे तर आपल्याला मदतीच्या गोष्टी म्हणून आपण यांच्याकडे पाहूयात। सर्वप्रथम आपल्याला ज्या गणिताच्या प्रश्नसंच पुरवलेले आहेत ते इयत्तावार असून त्याच्यामधीलच प्रश्नांना देऊन विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला ही चाचपणी करायची आहे। त्या संबोधाच्या अनुषंगाने 5 प्रश्नांना किमान आपण त्या मुद्दे विद्यार्थ्याला देतोय, त्यापैकी किमान 4 प्रश्नांची अचूक उत्तरं येणं विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे। ती 4 उत्तरं अचूक आली तरच विद्यार्थ्यांना त्या क्षमतेमध्ये सक्षम समजावं, अन्यथा त्यापेक्षा निम्न स्तराचा दुसऱ्या संबोधावर आधारित 5 प्रश्न किमान रित्या आपल्याला त्याला द्यायचे आहेत। आता वर्गवाईज आपण याचा अभ्यास करूयात। इयत्ता पहिलीच्या अनुषंगाने पहा, इयत्ता पहिलीसाठी त्या वर्गाचा उच्च स्तर आहे बेरीज। बेरजेचे किमान 5 प्रश्न आपण त्याला देतोय आणि त्यापैकी किमान 4 प्रश्न अचूक सोडवता येणं हे त्यासाठी आवश्यक आहे। जे विद्यार्थी हे 4 प्रश्न योग्यरित्या सोडवू शकतील त्यांना आपण बेरजेमध्ये सक्षम असे खून किंवा टीक करणार आहोत। ज्या मुलांना ही 4 उत्तरं बरोबरने सोडवता येईल त्या मुलांच्या बाबतीमध्ये आपण त्यांना त्याहीपेक्षा कनिष्ठ स्तर म्हणजे सोपी कामं अर्थात संख्याज्ञानावरची 5 प्रश्न देणार। अशा पद्धतीने त्या त्या वर्गाच्या अनुषंगाने उच्च स्तर ते निम्न स्तर या क्रमाने आपण प्रश्न विचारणार। ज्या मुलांना त्या वर्गाचा सर्वात निम्न स्तर जो तिथे प्रश्नसंचात दिलेला आहे तो सोडवता आला नाही किंवा तो टप्पा पार करता आला नाही त्या मुलांना आपण प्रारंभिक स्तरावर नोंदवावं। आता आपण इयत्ता दुसरीच्या बद्दल पाहूयात। इयत्ता दुसरीमध्ये काय दिसतंय? इयत्ता दुसरीमध्ये सर्वोच्च स्तर आहे वजाबाकीचा आणि ज्या मुलांना किमान 4 प्रश्नांची वजाबाकींची उत्तरं अचूक लिहिता आली ते वजाबाकी स्तरावर असतील आणि जे त्यांना जमलेलं नाही आहे त्या मुलांच्या बाबतीत आपण बेरजेची 5 उदाहरणं देतोय आणि ज्यांना बेरजेची किमान 5 उदाहरणापैकी 4 उदाहरणं सोडवता आली नाहीत त्यांनाच संख्याज्ञानाचे प्रश्न देण्यात यावे। आता इयत्ता तिसरीच्या बाबतीमध्ये इयत्ता तिसरीचा सर्वोच्च स्तर आहे वजाबाकीचाच। वजाबाकीची उदाहरणे आधी देऊ, त्यापैकी 4 जे सोडवू शकले ते वजाबाकी स्तरावर आहेत आणि तेवढेही ज्यांना आलेलं नाही आहे त्यांना आपण बेरजेची उदाहरणं देणार। ज्यांना बेरजेचीही किमान 4 उदाहरणं सोडवता आली नाहीत त्यांच्यासाठी संख्याज्ञान असेल आणि ज्यांना संख्याज्ञानसुद्धा नाही आलं ते प्रारंभिकवर असतील। इयत्ता चौथीच्या बाबतीमध्ये मात्र सर्वोच्च स्तर आहे म्हणजे उच्च स्तर आपण भागाकाराचा घेतलेला आहे, म्हणजे इयत्ता चौथीच्या वर्गामध्ये सर्वप्रथम भागाकाराची 5 उदाहरणं दिली जातील, त्यापैकी किमान 4 उदाहरणं विद्यार्थ्यांना सोडवता आली पाहिजेत, ती अचूक असली पाहिजेत। ज्यांना ती 4 उदाहरणं किमान अचूक सोडवता नाही आली त्यांना गुणाकाराची स्टेज दिली जाईल आणि त्यातही जे यशस्वी नाही होऊ शकले त्यांना वजाबाकी, त्याही नाही जमल्यास बेरीज आणि बेरीजे न आल्यास संख्याज्ञानाच्या बाबतीतले प्रश्न द्यावे। अशा पद्धतीने भागाकार ते संख्याज्ञान या पद्धतीने आपल्याला मुख्यत्व क्रमाने प्रश्न द्यायचे आहेत। ज्यांना संख्याज्ञानसुद्धा नाही सोडवता आलं, ज्यांना बरोबर नाही आलं ते प्रारंभिक स्तरावर असतील। आता इयत्ता 5 ते 8 बाबतीमध्ये यावेळी आपण इयत्ता 5 ते 8 साठी एक आणि एकच प्रश्नसंच दिलेला आहे आणि तो इयत्ता 5 वर आधारित खऱ्या अर्थानं असल्यामुळे इयत्ता 5वीच्या बाबतीमध्ये जो भागाकाराची रेंज आहे ती सर्वोच्च स्तर आहे। भागाकाराची किमान 5 उदाहरणं आपण दिली आहेत, त्यातली किमान 4 उदाहरणं अचूक येणं ही एक आवश्यकता आहे। ते न जमल्यास गुणाकार, त्याऐवजी परत ते न आल्यास वजाबाकी, तीही जर सुटलेले नसतील तर बेरीज आणि बेरीजे ज्यांना समाधानकारकरित्या सोडवता येत नाही त्यांच्यासाठी संख्याज्ञान। अशा प्रकारे प्रत्येक वर्गामध्ये आपण काय पाहिलंय, त्या त्या वर्गाच्या नमुना प्रश्नसंचातील सर्वोच्च स्तराची उदाहरणं आधी द्यावीत, तो न साध्य झाल्यास त्यापेक्षा निम्न स्तर, अशा पद्धतीने आपण काम करतोय। एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या, परत एकदा मी नमूद करतोय, उदाहरण किंवा ते प्रश्न आपल्याला तोंडी स्वरूपात द्यायचे आहेत, मुलांनी मात्र ती उदाहरणं लेखी स्वरूपात दाखवावीत आणि स्तर निर्धारकाने त्यापैकी दिलेल्या 5 प्रश्नांपैकी किमान 4 जणांची 4 प्रश्नांची उत्तरं बरोबर येतील तरच त्या मुलाला त्या संबोधामध्ये सक्षम समजावं आणि त्यापेक्षा कनिष्ठ स्तरावरची प्रश्न देऊन त्या मुलाचं परत एकदा चाचपणी करावी, मूल्यांकन करावं। आपल्या या सर्व कामामध्ये आपण अतिशय छान पद्धतीने योगदान देत आहात, अगदी वस्तुनिष्ठ तटस्थ मूल्यांकन करत आहात, म्हणूनच आपल्या जिल्ह्याची योग्यरित्याचं चित्रण आणि सक्षमतेनं आपण पुढे पाहू वाटचाल घेतोय। याबद्दलही आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि याही कामासाठी आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।